पवारांच्या पाठीशी संपूर्ण महाविकास आघाडी आहे अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी रोहित पवार यांना समर्थन दिलेलं आहे. एकटी राष्ट्रवादीच नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी त्यांच्यासोबत आहे. हे सर्व राजकारण अत्यंत घृणास्पद असल्याचं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय. असत्याची कास धरून विरोधकांचा आवाज दडपला जातोय असा आरोप देखील त्यांनी केला. रोहित पवारांच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत असं देखील संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलंय. पवार यांना चौकशी एखाद्या प्रकरणात करण्याचा जरूर अधिकार आहे यांची, पण ज्या पद्धतीनं तुम्ही हे करताय या देशात जे चालू आहे ते अत्यंत घृणास्पद. एका बाजूला रामाच्या भक्तीचं नाटक करता आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे असत्याची कास धरून विरोधकांना तुम्ही त्यांचा आवाज दडपताय. रोहित पवार यांच्याबरोबर फक्त त्यांचाच पक्ष नाही तर संपूर्ण महाविकास आघाडी ही रोहित पवारांच्या पाठीशी आहे. ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजप बरोबर येऊ इच्छित नाहीत, जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय. आणि हे जे सगळं चाललेलं आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून जे सर्व चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर, हे संपूर्ण ठरवून कशा पद्धतीनं आपल्या विरोधकांना केंद्रीय एजन्सीज आहे, ईडी आहे, CBI यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं त्रास द्यायचा, त्यांच्यावर कारवाई करायची, या पद्धतीनं या केंद्रीय एजन्सीजकडनं ईडी CBIकडनं जाणीवपूर्वक आपल्या विरोधकांना टार्गेट करून त्यांना कसा त्रास द्यायचा या पद्धतीनं सर्व कारवाया ह्या चालू आहेत. आणि या संदर्भात अधिक माहिती